बोईसर विधानसभा से शिंदे गट के विलास तरे भारी मतों से विजयी। बोईसर विधानसभा से शिंदे गट के विलास सुकुर तरे ने 44,455 मतों से जीत हासिल करते हुए बहुजन विकास आघाड़ी के राजेश पाटिल को हरा दिया। उनकी टक्कर शुरुआत में शिवसेना उद्धव गट के डॉक्टर विश्वास ओली से चल रही थी, परंतु 8वें राउंड में बहुजन विकास आघाड़ी के राजेश पाटिल ने डॉक्टर विश्वास ओली को पछाड़ दिया और फिर टक्कर शिंदे गट के विलास तरे और बहुजन विकास आघाड़ी के राजेश पाटिल से चलती रही। कुल मिलाकर पोस्टल बैलेट पेपर के राउंड सहित 29 फेरियों में मतगणना की गई। इसमें शिंदेगढ़ के विलास तरे को कुल 1,26,117 वोट, बहुजन विकास आघाड़ी के राजेश पाटिल को 81,662 वोट, शिवसेना उद्धव गट के डॉक्टर विश्वास ओली को 50,571 वोट, मनसे के शैलेंद्र बुतकड़े को 7,049 वोट, निर्दलीय उम्मीदवार नरेश धोड़ी को 6,144 वोट, नोटा को 3,613 वोट और बहुजन समाज पार्टी के अजीनाथ भावर को 3,029 वोट मिले। डाक द्वारा प्राप्त बैलेट पेपर में 41 वोट रिजेक्ट किए गए। बोईसर विधानसभा के विलास तरे को कुल मिला के 1,26,117 वोट मिले और उन्होंने 44,455 वोटों से जीत हासिल की का ऐलान 131 विधानसभा चुनाव अधिकारी ने टीमा सभागृह में किया। उसके बाद सड़कों पर आम जनता ने फटाके फोड़े और खूब नृत्य किया, ढोल ताशे बजाए। जैसे ही नवनिर्वाचित विधायक विलास तरे बाहर निकले तो उनके शुभचिंतकों ने उन्हें कंधे पर उठाकर खुशी का इजहार किया। इस दौरान लोगों ने विलास तरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है के नारे लगाए। बोईसर विधानसभा से शिंदे गट के विलास सुकुर तरे ने मीडिया से बातचीत की और कहा कि इस समय जनता ने उन्हें भरपूर प्यार दिया है और उन्हें जिताया है और वे जनता के आभारी हैं। इतना ही नहीं, वे आगे बोले कि बोईसर विधानसभा के मुसलमानों ने भी उन्हें जिताने में अहम भूमिका निभाई है और वे सभी समाज का काम और भी बेहतर ढंग से करेंगे। हमारा नेता कैसा हो, विलास तरे कैसा हो, हमारा नेता कैसा हो, विलास तरे कैसा हो, विलास तरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विलास तरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा विजय हो, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय बाबू टुडे धन्यवाद। पडकले काय सांगा, बोईसरचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय, मला वाटतं जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठा विजय हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आला, त्यांचा खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षापासून इथे महाविकास आघाडीची सत्ता होती, महाविकास संसारी मेवाची सत्ता होती, परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाडले होते, काय बोलतो? गेल्या 5 वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचाच उमेदवार म्हणून उभा होतो, तिथे काही आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व सिस्टीममधून चुक्या झाल्या आणि माझा निश्चितता पराभव तिथे झाला आणि त्या 5 वर्षात त्या ज्या झालेल्या चुका होत्या त्या सर्व पुन्हा त्याच जोमात उभा राहून मान्य केली आणि सर्वांनी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, माजी राज्यमंत्री असतील, सर्व टीम माझ्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिले, म्हणून हा आता बोईसरचा सर्वात मोठा विजय झालेला आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय सांगतो? लाडक्या बहिणींनी आमच्या पाठीचे होत्याच, पण त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमार, आदिवासी बांधव, ओबीसी बांधव, शेतकरी बांधव, या भागातील कामगार, औद्योगिक वसाहत आहे त्या भागातील, हे सर्व
महायुतीच्या पाठीचे होते, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीचे होते, म्हणून हा विजय झालेला. या विजयामध्ये मुस्लिम सर, या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा रोल ही आहे तुम्हाला जिंकण्यासाठी, सर तुम्ही काय सांगाल याबद्दल? हा जो ह्या राष्ट्राबद्दल प्रेम करतो तो मुस्लिम माझ्या बरोबर होता आणि मला त्या मुस्लिमांचा अभिमान आहे. कोणती विकास कामं प्रथम करणार आहात तुम्ही? विकास कामं जे इथे मोठं आता MIDC वाढवण्याच्या संदर्भातला माझा एक विषय आहे. ह्या भागामध्ये चांगलं असं हॉस्पिटल असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये, त्या संदर्भातले आणि रस्ते वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच, परंतु इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा वाढेल तो माझा फोकस असणार. सर आपण हॅट्रिक मारली आहे पालघर भविष्यात, काय बोलणार आपण नेमकी? आपण दोनदा आमदार झाले, दोनदा आमदार झालो होतो आणि मागे माझा गॅप घेतला एक म्हणून. हा तो काही आमच्या थोड्या चुक्या झाल्या कार्यकर्त्या, पण त्याच्यानंतर जी आम्ही भरारी घेतली ते आपण बघितलेलं की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या फरकाने आमची जी इथे बोईसर विधानसभा विजयी झालेली आहे.